नमस्कार मी केदार घाटगे बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी होपरी नगरपालिकेची अखेरची सभा मंगळवारी झाली या सभेत जिव्हाळ्याच्या शहर विकास आराखड्यावर चर्चा अपेक्षित होती पण सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचा आरोप विरोधी आघाडीनं केलाय शहर विकास आराखड्यावर सभागृहात साधी चर्चा सुद्धा झाली नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे येत्या सहा महिन्यात हरकती नोंदवल्या नाहीत तर सध्याचा शहर विकास आराखडा मंजूर होऊ शकतो त्याबद्दल विरोधी नगरसेवकांनी सत्ताधारी मंडळींवर आगपाखड केली एक एप्रिल दोन हजार सतरा रोजी हुपरी ग्रामपंचायतीचं नगरपालिकेत रूपांतर झालं भाजपा आणि आवाडे गटानं एकत्र येऊन सत्ता स्थापन केली तर पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून जयश्री गाट यांना संधी मिळाली या पाच वर्षाच्या कालावधीत सत्ताधारी आघाडीनं केवळ स्वीकृत नगरसेवक बदलण्याचं काम करत तब्बल सतरा जणांना संधी दिली सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी येऊनही सूर्यतलाव सुशोभीकरण वाढीव भागात पाणीपुरवठा करता आला नाही गेल्या पाच वर्षात कोणतंही भरीव काम न करता सत्ताधारी मंडळींनी पाटा टाकण्याचं काम केलं असा विरोधकांचा आरोप आहे मंगळवारी हुपरी नगरपालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा झाली ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारकडून आलेल्या विकास आराखड्यावर या सभेत चर्चा होईल अशी अपेक्षा होती मात्र सत्ताधारी मंडळींनी याबाबत कसलीही चर्चा केलेली नाही त्यामुळे पक्षप्रतोत दौलतराव पाटील नगरसेवक संदीप वाईंगडे नगरसेविका पूनम पाटील यांनी नगराध्यक्षा गाठ आणि बांधकाम अभियंता मुल्ला यांना धारेवर धरलं परंतु तरीही हुपरी विकास आराखड्याबद्दल चर्चा झालीच नाही त्यामुळे पुढील नगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत विकास आराखडा प्रलंबित राहणार अन्यथा सहा महिन्यानंतर आहे तोच आराखडा मंजूर होण्याची शक्यता आहे तुम्ही जर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेत असाल तर यापुढे तुम्हाला दरमहा पस्तीस किलो धान्य मोफत मिळणार आहे नवीन वर्षासाठी केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतला असून सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या त्याचा लाभ देशातील ऐंशी कोटी नागरिकांना होणार आहे एक जानेवारी पासून देशातील ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे देशभरातील प्राधान्य कार्डधारक कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे त्यातच आता केंद्र सरकारनं दरमहा पस्तीस किलो धान्य वर्षभर मोफत देण्याचा निर्णय घेतलाय केंद्रीय अन्न मंत्रालयानं मोफत रेशनची सुविधा दिली जाते या योजनेअंतर्गत रेशनधारकांना प्रत्येकी दोन किलो धान्य मोफत दिलं जातं मात्र आता प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्याला पाच किलो मोफत रेशन मिळेल त्याचबरोबर अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरमहा पस्तीस किलो रेशन मिळणार आहे त्यासाठी अन्न अनुदानाच्या रूपात केंद्र सरकार दोन हजार तेवीस या वर्षात दोन लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करेल जेणेकरून देशातील गरीब आणि इतर घटकांना अन्नाची चिंता करावी लागणार नाही या निर्णयाचा लाभ देशातील ऐंशी कोटीहून अधिक नागरिकांना वर्षभर मिळणार आहे कोल्हापूर गगनबावडा मार्गावर भामटेनजीक असलेल्या नागबोडी वळणावर उसानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली वीस फूट शेतवडीत उलटली या ट्रॅक्टर चालक एकनाथ रामभाऊ करे हा सुदैवानं बचावला हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला करवीर तालुक्यातील भुयेवाडी इथनं ट्रॅक्टर चालक एकनाथ करे हा उसानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन कोल्हापूर गगनबावडा मार्गे डीवाय पाटील साखर कारखान्याकडे निघाला होता भामटेदरम्यान असलेल्या नागमोडी वळणावर ट्रॅक्टर आला असता कळेकडून कोल्हापूरकडे निघालेले अज्ञात वाहन अचानक समोर आल्यानं त्याला वाचवण्यासाठी ट्रॅक्टर चालक एकनाथ करे याने ट्रॅक्टर रस्त्याकडेला घेण्याचा प्रयत्न केला पण चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रॅक्टर उसाच्या ट्रॉलीसह थेट रस्त्यालगत खोल शेतवडीत उलटला रस्त्यालगतच्या झाडामध्ये पाठीमागील ट्रॉली अडकली तर पुढील ट्रॉली पलटी झाली दैव बलवत्तर म्हणून चालक एकनाथ करे बचावले गेल्या दहा वर्षात कागल तालुक्यातील तीन हजार शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतलाय दरवर्षी दीडशे ते दोनशे शेतकरी या योजनेचा लाभ घेतात ठिबकच्या अनुदानात वाढ केली आहे पण बारमाही वाहणाऱ्या नद्या आणि पाटानं पाणी देण्याच्या प्रचलित पद्धतीमुळं ठिबक सिंचनाला कागल तालुक्यात शेतकऱ्यांचा थंडा प्रतिसाद मिळतोय कमीत कमी, कमी पाण्याचा आणि खतांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं ठिबक सिंचन योजनेला प्रोत्साहन अनुदान देण्यास सुरुवात केली आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्याला पंचावन्न टक्के तर दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान दिलं जात होतं दोन हजार बारा तेरा सालापासून आज अखेर कागल तालुक्यातील तीन हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यामुळं एक हजार सहाशे नव्याण्णव पूर्णांक सत्तावन्न हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आलंय कागल तालुक्यात सुमारे चव्वेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र पिकाऊ आहे दूधगंगा वेदगंगा आणि चिकोत्र या तीनही नद्या बारमाही वाहत असल्यानं ऊस या नगदी पिकाला प्राधान्य दिलं जात आहे कागल तालुक्यातील सुमारे पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रात ऊसाचं पीक आहे जास्तीत जास्त शेतजमीन ठिबकखाली आणून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेच्या माध्यमातून राज्य शासनानं ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानात भरीव वाढ केली आहे आता अल्पभूधारक शेतकऱ्याला ऐंशी तर दोन हेक्टरवरील शेतकऱ्याला पंच्याऐंशी टक्के प्रोत्साहनपर अनुदान आहे ठिबक सिंचन योजनेमुळं पाण्याची आणि खतांची मोठी बचत होते तसंच कृषी उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होते मात्र ठिबक आणि तुषार सिंचन योजनेला कागल तालुक्यातील शेतकऱ्यांचा थंडा प्रतिसाद मिळतोय दरवर्षी तालुक्यातील केवळ दीडशे ते दोनशे शेतकरी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेत आहेत वास्तविक पाण्याची बचत आणि उत्पन्न वाढीसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी ठिबक कडे वळणं गरजेचं आहे मात्र मुबलक पाणी असलं की कि त्याची किंमत राहत नाही असं जे म्हणतात तेच खरं आहे वार्तापत्रामध्ये छोटीशी विश्रांती सर्दी खोकल्यापासून कॅन्सर सह आजार असो कोणताही लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत होमिओपॅथिक पद्धतीनं उपचार करणार विश्वासार्ह आणि रुग्णांच्या मनातलं रुग्णालय मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल नामांकित पुरस्काराने सन्मानित डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांच्याकडून आपुलकीचं मार्गदर्शन आणि योग्य उपचार साइड इफेक्ट शिवाय रुग्णांना बरं करणार मातोश्री हॉस्पिटल कोल्हापूर वेबसाईट मातोश्री होमिओपॅथी डॉट कॉम गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्सतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं हेर्ले इथल्या महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं महिलांमध्ये उपजत कलागुण आणि कष्ट करण्याची तयारी असते त्याचा वापर करून महिलांनी स्वावलंबी व्हावं आणि आर्थिक सक्षमता मिळवावी यासाठी भागीरथी संस्थेकडून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत हातकणंगले तालुक्यातील हेरले इथलं तिरंगा महिला मंडळ आणि धनंजय माडी युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं विविध व्यवसायांचं प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन शाहीन फिरोज मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आलं भागीरथी महिला संस्थेच्या प्रशिक्षिका अश्विनी वास्कर यांनी भेल पाणीपुरी चौपाटी पदार्थ यांसह नीळ वॉशिंग पावडर साबण फिनेल अगरबत्ती अशा उत्पादनांची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली ही उत्पादना घरच्या घरी कशी बनवता येतील याचं प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी डॉक्टर निर्मला अलमान निलोफर खतीब प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं नियोजन तिरंगा महिला मंडळाच्या तबस्सुम देसाई भारतीय हवालदार प्रतीक्षा हवालदार शरीफा मुल्लाणी सुजाता कलगुटकी यांनी केलं यावेळी तिरंगा महिला मंडळाच्या महिलांनी प्रशिक्षण शिबिराबद्दल समाधान व्यक्त केलं कुटुंबातील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन संसार चालवणारी आई त्यागाची मूर्ती असते आईला आदर्श ठेवून आजच्या युवा पिढीनं आपल्या आयुष्याची वाटचाल करावी असं आवाहन राधानगरीच्या पी अनुराधा पाटील यांनी केलं करवीर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या करवीर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या वतीनं ज्योतिर्लिंग मंदिराच्या प्रांगणामध्ये महिला मेळावा संपन्न झाला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच रुपाली पाटील होत्या प्रारंभी शरद पाटील यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करून गावचा विकास साध्य करायचा असेल तर महिलांना केंद्रबिंदू ठेवून काम केलं पाहिजे असं प्रतिपादन केलं यावेळी विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी केलेल्या नवदुर्गांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला राधानगरीच्या पी एस आय अनुराधा पाटील यांचंही यावेळी भाषण झालं प्रत्येक महिला ही त्या कुटुंबाची एक आदर्श स्त्री असते कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी अहोरात्र झिजत असते आजची पिढी मोबाईलमध्ये व्यस्त असलेली दिसून येते मोबाईलचा वापर योग्य कारणासाठीच करावा आपलं आयुष्य यशस्वी करण्यासाठी स्वतःच्या आवडींना संधी देऊन प्रयत्न केले तर यश निश्चित मिळेल असं स्पष्ट केलं दुसऱ्या सत्रामध्ये हास्यसम्राट संभाजी यादव यांचंही यावेळी भाषण झालं यावेळी उपसरपंच धीरज आमते शरद पाटील सुनीता बुवा मनीषा टिपुगडे वैशाली पाटील मंगल पाटील पद्मा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते केंद्र सरकारनं घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशातील पहिल्या पंधरा नगर परिषदेत कागल परिषदेचा समावेश झालाय यापेक्षा उत्कृष्ट काम करून कागल नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात पहिला क्रमांक मिळवावा असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेतील बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते कागल नगरपालिकेनं स्वच्छ सर्वेक्षण अभियान दोन हजार तेवीस अंतर्गत शहरात विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये कागल नगरपालिकेनं देशातील पहिल्या पंधरा नगरपालिकांमध्ये स्थान मिळवलंय त्याबद्दल सर्व स्तरांमधून कागल नगरपालिकेचं कौतुक आहे आता त्यापुढे जात कागल नगरपालिकेनं स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात पहिला क्रमांक मिळवावा असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलंय आपण कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणून कागलसह जिल्ह्याचा विकास केला कागल शहराचा तर चेहरा मोहरा बदलून टाकलाय आता ओला आणि सुका कचरा स्वतंत्र साठवून तो नगरपालिकेच्या यंत्रणेकडे देण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वीकारावी अशी सूचनाही त्यांनी केली मात्र गेल्या काही महिन्यांपासून राजकीय कुरघोडीतून कागलला दुय्यम वागणूक मिळत असल्याची खंत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली तहसीलदार शिल्पा ठोकडे मुख्याधिकारी श्रीराम पवार आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आर के पवार गोकुळचे संचालक युवराज पाटील गटविकास अधिकारी सुशील संसारे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे विवेक लोटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते इतलकरंजी महापालिकेने शहर सुशोभीकरणाअंतर्गत ठिकठिकाणी थीक सेल्फी पॉइंट उभारलेत या सेल्फी पॉईंटकडे नागरिक आकर्षिले जात आहेत पण या सेल्फी पॉइंटची दुरवस्था झाली आहे त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देऊन सेल्फी पॉइंटची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे इचलकरंजी नगरपालिकेनं गेली दोन वर्ष शहर सुशोभीकरणावर भर दिला होता त्याअंतर्गत महिला बालकल्याण समितीनं माजी वसुंधरा अभियानातून शहरातील राजर्षी शाहू पुतळा चौक श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौक आणि महात्मा गांधी पुतळा चौकात विद्युतीकरण केलंय आय लव्ह इचलकरंजी अशी थीम घेऊन सेल्फी पॉइंट उभारलाय त्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च करण्यात आलेत या सेल्फी पॉईंटकडं नागरिक आकर्षित झाले आहेत मात्र काही सेल्फी पॉइंटची दुरवस्था झाली आहे काही विघ्नसंतोषी सेल्फी पॉइंटच्या ठिकाणचे बल्ब काढून नेले जात आहेत या दुरवस्थेमुळं या सेल्फी पॉइंटकडे नागरिक पाठ फिरवत असल्याचं दिसून येत आहे नागरिकांच्या करातून जमा झालेल्या पैशातून सेल्फी पॉईंट उभारून प्रशासनानं शहर सुशोभीकरणाचे सोपस्कार पूर्ण केलेत मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष आहे इचलकरंजी महापालिका प्रशासनानं सेल्फी पॉइंटची दुरुस्ती करावी आणि त्या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी होत आहे आणखीन काही बातम्यांचा भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टी एम युगा टी जुळते वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत करवीर तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप प्रणित भैरवनाथ महादेव उपनगर आघाडीचे आठ सदस्य विजयी झालेत या सदस्यांनी ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला यावेळी पाचगाव ग्रामस्थ आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांना शुभेच्छा दिल्या माजी आमदार महादेवराव महाडिक खासदार धनंजय महाडिक आणि अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याबरोबरच गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आघाडी प्रमुखांनी दिली करवी तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीची निवडणूक नुक, नुकतीच पार पडली आहे त्यामध्ये भाजप प्रणित भैरवनाथ महादेव उपनगर आघाडीचे आठ सदस्य विजयी झालेत विजयी सदस्यांमध्ये सागर दळवी अतुल गवळी अभिजित पौणकर मुमताज मुल्लाणी स्वरा गाडगीळ याज्ञीसेनी घोरपडे वैष्णवी गाडगीर पूनम गवळी यांचा समावेश आहे या सदस्यांनी आज पाचगाव ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश केला त्यांचं उत्साही स्वागत करण्यात आलं पाचगावमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासह इतरही प्रश्नांबाबत सत्ताधाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा करू आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम ही आघाडी करेल असं नूतन सदस्यांनी सांगितलं यावेळी आघाडी प्रमुख भिकाजी गाडगीळ मनीषा पाटील रघुनाथ गाडगीळ शिवाजी गाडगीळ अजिंक्य पाटील संभाजी शिंदे अमर कारंडे भाजप अल्पसंख्याक आघाडीचे नजीर देसाई आनंदा पोवार अमोल गवळी अमर कारंडे विजय पाडळकर सागर वठारकर शंकर सातपुते अनिल इराचे सचिन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते राधानगरी तालुक्यातील सरवडी इथल्या मानव सुरक्षा सेवा संस्थेच्या वतीनं कराओके गायन स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील वाजरीतल्या प्रज्ञादीपक सावंतनं पहिला क्रमांक पटकावला या स्पर्धेत सत्तर स्पर्धक सहभागी झाले होते राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या मानव सुरक्षा सेवा संस्थेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या संस्थेच्या वतीनं कराओके ट्रॅकवर गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे सत्तर स्पर्धक सहभागी झाले होते जुन्या आणि नव्या गीतांसह दर्दभरी गाण्यांनी या स्पर्धेला वेगळी उंची मिळवून दिली दिवसभर ही स्पर्धा सुरू होती सांगली जिल्ह्यातील वाजरीतल्या इथल्या प्रज्ञादीपक सावंतनं या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावत अकरा हजार रुपयांचं बक्षीस मिळवलं राधानगरीतील तुषार मिलन मानेला दुसरा तर जयसिंगपूर इथल्या राजनंदिनी राजवर्धन आणि आप्पासू नगारे यांना तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला संस्थेचे अध्यक्ष बाजीराव मोरे दीप्ती मोरे उपाध्यक्ष नितीन पाटील सचिव प्रवीण पाटील सुनील मोरे राजेंद्र रानमाळे युवराज वाईंगडे आर व्ही मिस्त्री यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिस देण्यात आली परीक्षक म्हणून बाबूराव कांबळे भाऊसो रेपे यांनी काम पाहिलं आंतरभारतीय शिक्षण मंडळ संचलित कोल्हापुरातील वसंतराव चौगुले विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ स्मार्ट टीव्ही आणि संस्कार कलश प्रदान हे कार्यक्रम नुकतेच पार पडले संस्थेचे सचिव विनय पाटगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात मुख्याध्यापक रंगराव कांदळकर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला समाजातील दानशीर व्यक्ती आणि पालक यांच्या वतीनं शाळेला पाच स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आल्याची माहिती कांदळकर यांनी दिली तसंच अरुण कोकरे यांच्याकडून शाळेला संस्कार कलश प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जिनरत्न रोटे राजन चौगुले प्रकाश वाधवाणी संजीवनी सावेकर गीता सातपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं नमस्कार